मन पंछी बन के डोला, तूने मन का द्वार जो खोला, मन का मा तू नच गेला पोला। बाई बाई मन मोराचा कसा पिसावा फुलला फुलला। नमस्कार नमस्कार नमस्कार, जमलेल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। खूप खूप छान वाटतंय सुरुवात करायला प्रमोशन्सची कार्यक्रमाच्या इथपासनं, शिवतीर्थापासनं, शिवाजी पार्कपासनं। शिवाजी पार्क म्हणजे मुंबईचा आत्मा आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा। आणि इकडनं या हृदयापासनं सुरुवात करताना खूप मजा येते। येत्या 4 तारखेला म्हणजेच येत्या रविवारी संध्याकाळी किंवा रात्री 9 वाजल्यापासून खुपते तिथे गुप्ते पर्वतिसरे सुरुवात होत आहे त्याची, या पर्वाची। आणि झी मराठीवरती तुम्ही दर रविवारी, आता तुमचा प्रत्येक रविवार हा धारदार होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार आहात का? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। तुम्ही बघता ही खुर्ची, ही खुर्ची आहे, ही खुपणारी खुर्ची आहे, टोचणारी खुर्ची आहे, पण तरी देखील जपणारी खुर्ची आहे। नमस्कार, आता खुपते तिथे गुप्तेचं 3रं पर्व घेऊन आम्ही येत आहोत 4 जूनपासून दर रविवारी। आता प्रत्येक रविवार बनणार धारदार, दर रविवारी रात्री 9 वाजता झी मराठीवर। खूप प्रतिक्रिया आलेल्या आहेत, लोक उत्सुक आहेत की काय घडणार आहे। आणि आम्ही प्रोमोजमधनं बरोबर प्रश्न अर्धवट म्हणजे प्रश्नानंतरचं उत्तर अर्धवट कापलेलं आहे, सो उरलेल्या उत्तराचा भाग बघायला सगळे लोक उत्सुक आहेत। आणि मला देखील उत्सुकता आहे की अख्खा कार्यक्रम बघितल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात। यावेळेला आधीच्या सीझनपेक्षा वेगळं असं आहे की त्यावेळेला फॉर्मॅटमध्ये 2 लोकं एका वेळेला यायची, आता एकच माणूस आहे। सो आम्ही कॉन्सन्ट्रेटेडली खुपणं त्याला खुपवणार आहोत। आता खुपणार नाही, टोचणार। सो खुर्ची जी आहे टोकदार आहे, सो प्रश्न देखील तसेच असणार आहे। खुर्ची पाहिल्यानंतर माझ्या कल्पनेपेक्षा जास्त सुंदर होती। मला वाटलं होतं एखादी खुपणारी खुर्ची कशी असेल, फणसाच्या उलट्या बाजूची असेल की काय असं मला वाटत होतं, पण तसं नाही, ती खूप सुंदर आहे आणि प्रातिनिधिक आहे, त्यामुळे मला आवडली बघून खुर्ची। अनेक लिस्ट खूप मोठी आहे की कोण यायला हवं, मला माहीत नाही। म्हणजे मी मगाशीच कोणाला तरी सांगितलं की 100 रुपयाची नोट घेऊन आपण गेलो आहे मॉलमध्ये आणि अख्खा मॉल विकत घ्यावा असं वाटतो आहे, असं माझं काहीच झालं आहे।